जिल्ह्यात इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या संघटनेच्या वतीने शहर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन. शहरात इंटरनेट पुरवणारे बॉक्स आणि केबलची शहरातून चोरी होत असल्याने कारवाई करण्याची मागणी. अहमदनगर शहरामध्ये इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी विविध कंपन्यांकडून शहरात बसवण्यात आलेल्या प्रायमरी प्लस बॉक्स आणि फायबर केबल शहरातून बऱ्याच ठिकाणाहून चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. इंटरनेट सेवा बंद झाल्यानंतर केलेल्या तपासणीत हा प्रकार समोर आला असून या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशन येथे सोफियान हुसेन कुरेशी यांनी गुन्हा दाखल केला असून विविध कंपन्यांची इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी बसवण्यात आलेल्या प्रायमरी फॅट बॉक्स चेक केले असता ते बॉक्स आणि फायबर केबलचे बंडल तेथे नव्हते, त्यामुळे चोरी झाल्याचे दिसून आले. शहरातील डावरे गल्ली, बांबू गल्ली, नवीपेठ आदींसह जिल्ह्यातून अनेक ठिकाणी हे इंटरनेट पुरवणारे बॉक्स आणि केबल चोरीला जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात चालू असून या प्रकरणात इंटरनेट पुरवणाऱ्या संघटनेला मोठे नुकसान झेलावे लागत असल्याने लवकरात लवकर योग्य तपास करून आरोपींनी कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांना निवेदन देताना संघटनेचे सोफियान कुरेशी, अजय दंडवते, सतीश नेवासकर, सचिन शिरसाट, सूरज भोसले, हिमांशु पाटील, शुभम शिंदे, सनी आगरकर, तुषार यादव आदी यावेळी उपस्थित होते. मी तुषार सूर्यकांत यादव, एअरटेल एअरटेल कंपनीचा मी LCO पार्टनर आहे आणि आम्ही गेल्या एक वर्षापासून सर्व्हिस एअरटेल फायबरचं सर्व्हिस प्रोव्हायडर आहोत. प्रत्येक एरियात वेगवेगळ्या ठिकाणी आमचे LCO पार्टनर आहेत. तर काही अज्ञात व्यक्तींकडून विनाकारण त्रास देण्याचं काम आणि वायरी आमच्या एअरटेल कंपनीचे ज्या वायरी आहेत त्या कट करण्याचं काम, फॅटबॉक्स चोरण्याचं किंवा त्याचं नुकसान करण्याचं जे काही प्रकार आज सध्या जे घडलेले आहेत त्याबद्दल आम्ही कोतवाली पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा नोंदवलेला आहे आणि आज SP ऑफिसला येऊन एक निवेदन बी दिलेलं आहे. याच्यावर जे काही करणारे जे काही समाजकंटक आहेत याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.